शेअर बाजारात गुंतवणूक करून अधिक परतावा मिळवून देतो अशी बतावणी करून सैन्यातून सेवानिवृत्त झालेल्या जवानांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली. फसवणूक झालेल्या 313 जवानांनी आतापर्यंत पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून फसवणूक झालेल्या माजी सैनिकांची संख्या जास्त असून या घोटाळ्याची व्याप्ती शेकडो कोटी रुपयांमध्ये असल्याचा या माजी सैनिकांचा दावा आहे. ज्यानं या माजी सैनिकांची फसवणूक केली आहे तो सुरेश गाडीवड्डार हा देखील माजी सैनिक असून गुन्हा दाखल झाल्यानंतर सुरेश गाडीवड्डार आणि त्याच्या कंपनीतील साथीदार फरार झालेत. आयुष्यभराची कमाई गमावून बसलेल्या या माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांना यामुळे जगणं अवघड झालंय. हे माजी सैनिक आहेत. तुम्ही सुरुवातीला तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठे कुठे सेवा बजावली आहे आणि किती पैसे तुमचे यामध्ये तुम्ही गुंतवलेले आहेत. साहेब, मी विकास किसन निकम भारतीय सैन्य दलात 28 वर्ष नोकरी करून मी जुलै 2023 रिटायर्ड झालो आणि आल्यानंतर मला समजलं की असा आपला एक माजी सैनिक शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा देतो आहे. त्यामुळं आम्ही पण काही पैसे गुंतवून ते 5% पर मंथ रिटर्न देतो असे सांगून असा ॲग्रीमेंट पेपरवर ॲग्रीमेंट करून आणि आम्हाला जेव्हा हवे असेल तेव्हा तुम्ही माझा मी चेक देतो तुम्हाला आणि त्यावर तुम्ही डेट टाकून मला इंटिमेट करून तुम्ही ते काढू शकताय असं आम्हाला सांगून हे असं ॲग्रीमेंट करून आम्हाला त्यानं दिलं आणि तो परतावाही देत होता. त्यामुळं हा माझ्या सैनिकांचा विश्वास आणि एकमेकांना सर्वांना सांगत गेल्यानंतरमुळं जास्त वाढलं आणि मार्च महिन्यापर्यंत त्यांनी हा परतावा दिला. एप्रिल महिन्यापासून त्यानं काही ना काही कारणं सांगून लोकांना की आता OTPचा इश्यू आहे, त्याच्यानंतर इलेक्शनचा पिरियड आहे, आचारसंहिता लागू आहे, मी तुम्हाला देऊ शकत नाही, थोडे दिवस थांबा आणि त्यानंतर तुम्हाला सगळे तुमचं पेंडिंग क्लिअर करतो. आणि जुलै महिन्यामध्ये त्यांना असं सांगितलं की 1 ऑगस्टला माझ्याकडे बरीच मोठी रक्कम येणार आहे आणि ती आम्ही तुम्हाला जेवढे मागचे पेंडिंग आणि इथूनपासून सुरू आपण सर्वांना जेवढं आहे ते सुरळीत आपण चालू करणार आहोत असं सांगितलं. आणि त्यानंतर 20 जुलैपासून हे त्याचे ऑफिस स्टाफचे कर्मचारी आणि तो स्वतः इथून परागंत झालेला आहे आणि ऑफिसवर सगळे लोक येतात तर सगळे टाळा लागलेला आहे. जेव्हा तुम्ही पैसे गुंतवायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी काय सांगितलं? शेअर मार्केटमध्ये, कमोडिटी मार्केटमध्ये आपण पैसे गुंतवतो आहोत आणि त्याच्यातून तुम्हाला रिटर्न्स मिळणार आहेत हे सांगितलं त्यांनी. हे सांगितलं की आम्ही त्याला विचारलं की बा शेअर मार्केटमध्ये आम्ही हे पैसे लावतो पण त्याच्यामध्ये प्लस मायनस होऊ शकतं, काय होऊ शकतं, तर त्यांनी त्यावेळेस आम्हाला सांगितलं की आपल्याकडे बॅकबोन आहे ऑनलाईन CSD, तर ते ऑनलाईन CSDचंच व्हॅल्युएशन आपलं 700 कोटीचं आहे, तर ऑनलाईन CSD आपल्याकडे आहे, त्याच्यानंतर आपण आणखीनही बऱ्याचशा काही इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेले आहेत, त्यामुळे जरी आपल्याला याच्यामध्ये तोटा झाला तरी आपण डगमगेला येणार नाही आणि मी परतावा टाईम टू टाईम देत राहील. एक्समॅनला ती एकच पुंजी होती ती आम्ही यांच्या हवाली करून दिलेली आहे आणि लवकरात लवकर आम्हाला परतावा मिळा ही विनंती आहे. आप कैसे मॅनेज कर रहे भी? सर कर रहे कहीं से भी, पेंशन आ जाता है, हम लोग रिटायर्ड फौजी है तो पेंशन से अभी गुजारा चल रहा है, बट बहुत मुश्किल काम है वो, क्योंकि लड़की कॉलेज में पढ़ते हैं, उनको फीस वगैरह है, घर में मादर है, उनको पैसा भेजना पड़ता है, यहाँ पर रेंट पर रहते हैं, तो पेंशन तो बहुत कम मिलता है, उस पर पूरा होता नहीं है. जितना भी पैसा मिला था उनको हमने दे दिया, क्योंकि हमारा साथ में डिपार्टमेंट में एक ही साथ नौकरी करते थे, सिग्नल कोड में थे हम लोग सब, तो हमने उनके भरोसा करके पैसा दे दिया है और वो देता भी था, बट अभी ये मार्च से देना बंद कर दिया है, अभी तो कुछ पता ही नहीं क्या है. 20-25 हज़ार रुपया कमाने वाले वो मई में हमें 16 मई को उनको पैसा दिए है और बोले जुलाई में हमको निकालने का था, तो बोले जुलाई में आ जाओ, जुलाई में हम दे देंगे, तो हम 1 जुलाई को गए, बोले 1 जुलाई का नहीं, 15 जुलाई तक हम आपको पैसा दे देंगे. जब 15 जुलाई को हम लोग गए तो बोले 17 तक आओ और 18 को सुनो, ऐसा ही हो गया सर को. बहुतांश जे आहे पूर्णपणे आपल्या आयुष्याची कमाई या ठिकाणी गमावून बसलेले आहेत, त्यामुळं शक्य तेवढ्या लवकर ही सगळी प्रक्रिया पूर्ण होऊन या सैनिकांचे पैसे पुन्हा परत त्यांना मिळावेत यासाठी प्रयत्न होण्याची गरज आहे. कॅमेरामन विजय राऊत, मंदार गुंजारी, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.